हाय फ्रेंड्स, तर कसे आहे तुम्ही? आम्ही केली उंटाची सवारी. कुठं, कशी आणि कधी हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला चला लवकर. चला तुम्हाला बीच दाखवते आता. मस्त मस्त सुरतचं बीच. सुरत चलो. आमचे दोन बॉडीगार्ड आहेत हे बघा. एक आणि दोन आहे ना रे. बघा काय बरं इथं किती खाण्यासारखं आहे. काही काही कुठे खाऊ घालतो आधीच मॅगी बिगी. वा किती मस्त बीच आहे. वा खूपच सुंदर. मार बाप रे. ओ माय गॉड. चला तुम्हाला दाखवते मी. आय माय शूटिंग घेतो रे. निखिल नेमाळे, मोहित हजारे मॅम आणि मी, त्यांचा छोटा भाऊ चेतन वारे, आम्ही तिघं जणच पण आज इथं डुमास बीचवर आलेलो आहे. आता इथं फार मस्त माहोल दिसत आहे. बघा हे लाटा आणि आम्ही इथं भरपूर मोठं एन्जॉय करणार आहे. आणि मॅम आता इथं समुद्रामध्ये एक डुबकी मारणार आहे. स्नान करतील आणि भरपूर मज्जा करतील. गाईज आमच्या व्हिडिओला जॉईन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही मजेत असणार आहे. तुम्हाला माहिती आहे गेल्या 2 महिन्यापासून एक कॉम्बो प्रोडक्ट वापरत आहे, ज्याच्यामुळे ना माझा चेहरा तेजस्वी, निखळ आणि गुळगुळीत झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे मी वापरत आहे. इटरनर आयुर्वेदिक लेमन हनी फेस वॉश आणि इटरनर आयुर्वेदिक स्किन लाइटनिंग ऑइल. हे प्रोडक्ट तुम्हाला इटरनल स्किन लाइटनिंग ऑइलमध्ये हळदीचे आणि कोरफडचे प्रमाण आहे. 100% आयुर्वेदिक रिझल्ट तुम्हाला देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याचे 4 ते 5 थेंब आपल्या हातावर घ्यायचे आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्याची मसाज करायची आहे. त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे काळे वर्तुळे कमी होणार आहे. हे तेल आपल्या चेहऱ्याच्या मुळापर्यंत जाते आणि निरोगी, स्वच्छ आणि गुळगुळीत त्वचा तुम्हाला देणार आहे. इटरनल लेमन हनी फेस वॉश हा फेस वॉश सिलिकॉन ब्रश सह येतो. 10 मिनिटे वाट पाहिल्यानंतर आपला चेहरा इंटरनल लेमन आणि फेस वॉशने धुवा. हा फेस वॉश एक फोमिंग फेस वॉश आहे जो सिलिकॉन ब्रशसह येतो. हा तुमच्या चेहऱ्यावरील घाण, प्रदूषण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करेल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणेल. हे किट वापरल्यानंतर मी अक्षरशः त्वचेच्या प्रेमात पडलेली आहे. हाय फ्रेंड्स, आताच मी तुम्हाला हे दोन्ही प्रोडक्ट यूज करून दाखवले आणि रिझल्ट 100% तुमच्या समोर आहे. हे प्रोडक्ट जर तुम्ही 3 महिने रेग्युलर यूज केले तर तुमचा चेहरा सुद्धा निखळ, तेजस्वी आणि गुळगुळीत दिसणार आहे. इटरनल आयुर्वेदिक लेमन हनी फेस वॉश आणि इटरनल आयुर्वेदिक स्किन लाइटनिंग ऑइल हे दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथे अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही चेकआउट करू शकता आणि हो, कस्टमर केअर नंबर सुद्धा समोर देत आहे, तिथं तुम्ही कॉल करून तुमच्या समस्या विचारू शकता. तर हे प्रोडक्ट कसे घ्यायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे तिथं तुम्ही क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही या पेजवर जाऊन तिथं तुम्ही बाय नाउ करून हे प्रोडक्ट घेऊ शकता. तर तुम्हाला विचार पडत असणार आहे की आम्ही कुठं गेलो होतो, तर आम्ही गेलो होतो सुरतला, अजमेरा फॅशन हॉलला. ते व्हिडिओ तुम्ही बघितलेच असणार. तर हो, काही जण म्हणतात ते फ्रॉड आहे, तर फ्रॉड वगैरे काही नाही बाबा. ते जर एवढा पैसा लावत आहे तर फ्रॉड कशी काय असणार आहे अजमेरा फॅशन. तर जाऊ द्या, इथं आहे डुमास बीचवर आम्ही सुरतच्या. तर इथं करायची होती आम्हाला उंटाची सवारी. मला भरपूर इच्छा होती उंटाची सवारी करायची आणि तो पैसे सांगत होता 50 काहीतरी आणि मला आणि स्वराजला बसायचं होतं.
आई म्हणत होती नाही मी बसणार नाही, कारण आई खूप घाबरत होती उंटावर बसायला, बघा आईची मजा कशी येत आहे. आईला असं वाटत होतं मी पडतो की काय, आणि तिच्याहून जास्त भीती मला वाटत होती की स्वराज पडतो की काय आणि आई पण पडणार की काय. परंतु किती हिमतीने आणि मोठ्या जिद्दीने आईला मी त्यावर बसवलं आणि स्वराजला सुद्धा बसवलं आणि खूप म्हणजे खूप खूप एन्जॉय केला. पहिल्यांदा मी माझ्या म्हणजे आईला कुठंतरी नेलं फिरायला तेही बीचवर. तर इथं बघा हे जे आमच्यासोबत दादा होते त्यांनासुद्धा बसवलेलं आहे उंटावर आणि त्यांनीसुद्धा भरपूर 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 एन्जॉय केलेला आहे. कारण एवढ्या दूर जायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे, आई एकटी म्हणजे एकटीला मला जाऊ देत नव्हती. आई बोलत होती की तू जर जाणार तर मी पण येणार. मी आईला बोलली होती की आई नको येऊ म्हणून, परंतु आई म्हणे तू जर एकटी गेली तर लोक तुला नावं ठेवतील. आणि बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे सध्या माझ्यासोबत जे काही घडतंय आहे त्याच्यात जर मी एकटी फिरली तर लोक नावंच ठेवणार आहे. तर त्याच्यामुळे मला आईला पण न्यावंच लागलं. आणि हे जे दोन दादा होते हे ओळखीचे होते म्हणजे भरोशाचे होते, म्हणून यांनाच मी सोबत नेलं आणि यांच्यासोबतसुद्धा मी भरपूर एन्जॉय केला आणि भरपूर अशी मजा आली मला पण. आणि खूप छान समुद्र आहे माहिती आहे का, सुरतला खूप छान आहे. परंतु कसं आहे, ऊन होती आणि त्याच्यामुळे ना मी जास्त वेळ तिथं थांबली नाही. आणि स्वराज रडत होता, कारण तुम्ही एका व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे की स्वराज भरपूर प्रमाणात रडत होता. कारण कसं आहे, नवीन ठिकाण आणि नवीन ठिकाणानंतर त्याला दूध नव्हतं मिळत. दूध तो गाईचं पितो आणि दुसऱ्या ठिकाणी कसं काय गाईचं दूध मिळणार. तरी मी तिथं अमूलचं दूध वगैरे, नारळ पाणी, त्याच्यानंतर मोसंबी ज्यूस असं सर्व काही स्वराजला देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. परंतु कसं आहे ना, घर ते घर होते आणि बाहेर गावी ते बाहेर गावी होती. आणि बघा इथं किती छान वातावरण आहे, भरपूर असं पाणी आहे आणि आपला उंट मधामधात येत आहे. तर अशा प्रकारे आम्ही उंटाची सवारी केलेली आहे. तर आता आम्ही उंटाची सवारी करून आलेलो होतो फायनली. आणि जेव्हा उंट थांबतो ना असा वेगळाच हे करतो बाबा. मी तर इथं घाबरलीच होती की स्वराज पडतो की काय, की मी पडतो की काय, खूप घाबरलो होतो आम्ही. आणि अशा प्रकारे उंट हळूशी बसतो आणि नंतर फायनली आम्ही उतरलेलो आहो. आणि माझी आई तुम्हाला सांगते एवढी घाबरत होती की तिला असं वाटत होतं मी पडतो की काय आणि मला वाटत होतं स्वराज पडतो की काय. परंतु असं काहीच झालेलं नाही, आम्ही कोणीच पडलेलो नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटलं खरंच पडली की काय. परंतु कसं आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे म्हणून मी इथे थंबनेल टाकलं होतं, तर सॉरी माफ करा. तर इथं आमचे जे दो कार्टून होते आमचे ड्रायव्हर आणि तो मुलगा तो सुद्धा उंट सवारी करून आलेला होता. आणि इथं भरपूर असं पाणी होतं. तर इथं आता माझी उंटाची सवारी झालेली होती. मला अजून सवारी करायची होती परंतु आईने करू नये दिली कारण स्वराज रडत होता म्हणून. तर आता मी खात आहे मस्तपैकी भुट्टा. मस्त वाफवलेला भुट्टा होता आणि खूप छान टेस्ट होती. हे बघा मोहिनी मॅम आता भुट्टा खात आहे बीचवरचा आणि भरपूर ते इथं चिल करत आहेत आणि त्यांच्या खुशीला आज विराम लागत नाही आहे, कारण त्या पहिल्यांदा इथं सुरतला डोमास बीचवरती आलेले आहेत आणि इथं भरपूर त्यांनी एन्जॉय केलेलं आहे त्यांच्या मुलासोबत. आणि जर मोहिनी मॅमला पुन्हा एकदा जर जीवनामध्ये डोमास बीचला जर यायचा मौका मिळाला तर याच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करायचा प्रयत्न करू. आणि आज आमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, येणाऱ्या काही काळामध्ये दोन गुट्टे असतील आणि भरपूर एन्जॉय. आणि लेकरांच्या हातात पण दोन गुट्टे असतील, असे टोटल 6 गुट्टे असतील आमच्याकडे. तर तुमचा आशीर्वाद जर आम्हाला लागला तर आम्ही याच्यापेक्षा जास्त प्रगती करू. म्हणून पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो, लाईक करा आमच्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमधलं काय आवडलं हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. थँक्यू गाईज. हाय फ्रेंड्स, तर मी मदत जे तुम्हाला इटर्नल आयुर्वेदिक लेमन हनी फेस वॉश आणि इटर्नल स्किन लाइटनिंग ऑइल याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर नक्कीच एकदा चेकआउट करू शकता. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.